नमस्कार, मी अनघा दीक्षित. मी आज तुम्हाला चिकन बिर्याणी बनवून दाखवणार. पाच कांदे आहेत आणि 3 टोमॅटो. उभे चिरून 5 मिरच्या घेतल्यात, कढीपत्ता आणि कांद्याची पात आहे ती बारीक चिरून घेतली. बिर्याणीचे तांदूळ आहेत, आपण बिर्याणी आता बनवूया. त्याचे हे मी 2-4 वेळा धुवून घेतले आणि 20 मिनिटं आपण ठेवूया. आणि 1/2 किलो चिकन आहे बिर्याणीसाठी. 1 पळी गरम केलेलं तूप आहे. आता आपण 1 पळी तेल घेऊया. 1 पळी तेल टाकते. हे तेल गरम झाल्यावर आपण हे खडा मसाला टाकूया. हा खडा मसाला आहे ना, ह्याची मी पावडर पण करून घेतली. ती आपण वरून टाकूया. हे बघा, ह्याच्यात अशी पावडर करून घेतली, ते आपण वरून पण टाकणार आहोत. खडा मसाला, जाईपत्री, हे दगड फूल आहे, चक्री फूल आहे, 2 मोठ्या वेलच्या, लवंग आहे 5, काळी मिरी, दालचिनी, तमालपत्र, शहाजिरं, हे सगळं वाटून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये कच्चं. ते आपण नंतर टाकूया. खडा मसाला एवढा टाकते. आता त्याच्यानंतर हे कांदे चिरलेले आपण टाकूयात. मगाशी 5 कांदे घेतले होते ना, ते चिरून ठेवलेले टाकूया. कांदा चांगला ब्राउन झाला पाहिजे. ब्राउन होईपर्यंत परतवूया. ह्याच्यात मी चिरलेल्या उभ्या 4 मिरच्या आहेत त्या टाकल्या. चिरलेल्या 4 मिरच्या. आता हा कांदा आपला ब्राउन कलर व्हायला आलाय. एवढा झालाय लाल. आता आपण ह्याच्यात टोमॅटो टाकूया, चिरलेले जे आपण चिरून ठेवले होते आधी. टोमॅटो हे पण चांगले कांद्यातच शिजवून घेऊया. आता हे मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्त्याचं वाटण आहे, ते आपण 2 चमचे टाकूया. हे परतून घेऊया चांगलं. आता लाल तिखट भरून घ्यायचं 2 चमचे. हा मालवणी मसाला आहे, त्याचं सगळं मिक्स असतं. चांगलं परतून घेऊया. आलं लसूण पेस्ट 2 चमचे. चिकन है 1/2 किलो, तो आपण चांगलं परतून घेऊया.
आता हळद टाकूया एक चमचा, ह्याच्यावरती आपण झाकण ठेवूया 5 मिनिटांसाठी. आता बघूया आपण. चिकन चांगला झालेलं आहे, कलर बदलला आहे. धुतलेला तांदूळ टाकूया ह्याच्यात. भिजवलेला तांदूळ कसा सुटसुटीत झालेला आहे. आता हा चांगला परतून घेऊया. गॅस फास्ट ठेवूया. आपण ह्याच्यात गरम पाणी टाकणार आहोत. एक, दोन, तीन. चार, हे 4 ग्लास पाणी आपण गरम टाकलं ह्याच्यात. लागलं तर परत 2 टाकूया. चवीप्रमाणे मीठ. कांद्याची पाट टाकते चिरलेली 1 वाटी. आता उकळी येऊ दे, याला एक उकळी आणूया आपण. हा कांदा आणि खोबऱ्याचं वाटण आहे. चांगलं मी भाजून घेतलं, खोबरं सुकं आणि 2 कांदे चांगलं भाजून हे वाटून घेतलंय. हा आपण नंतर टाकूया. बघूया आपण पाणी लागणार आहे. 1 ग्लास पाणी टाकूया, गरम पाणी आहे 1 ग्लासभर. आता याला उकळी येऊ द्या. त्याच्यानंतर आपण हा वाटलेला मसाला आहे आपला तो टाकूया शिजू. आता आपण बघूया तांदूळ किती शिजला आहे. शिजला आहे, अर्धा बाकी आहे. आपण हा वाटलेला मसाला आहे ना गोडा, तो टाकूया. कांदा, खोबऱ्याचं वाटण केलेलं ते टाकते मी आता. तांदूळ अर्धा शिजल्यावरच वाटण टाकायचं, नाही तर खाली लागतं ते. ह्याच्यात बिर्याणी मसाला मी बनवलेला आहे, मगाशी खडा मसाला दाखवलेला, ते आपण टाकूया. खडे मसाले मी आता फोडणीला टाकले ना, त्याचंच बारीक केलं टाकल्याने स्वाद येतो त्याला. टाकायचा 1/2 चमचा असं भरून आपण टाकून चांगलं मिक्स करूया. थोडी कांद्याची पात टाकूया. ह्या मिरची आहेत त्या पण टाकूया. थोडी कोथिंबीर आहे ती पण टाकून घेऊया. 10 मिनिटांसाठी बारीक गॅसवरती आपण झाकून ठेवूया. चेक करूया आपण.
पाच मिनटं आणखी ठेवूया आपण, पाच मिनटासाठी झाली आहे, जरा बाकी आहे, पाच मिनटं बारीक बघूया आपण। आपली बिर्याणी तयार आहे, तयार आहे, आता आपण बंद करूया। अगं आता ही किती मोकळी झालेली आहे, मस्त तांदूळ सुट्टा झालेला आहे।